नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संजय लोक आज आपण या ठिकाणी बघणार आहोत इयत्ता 8वी विषय मराठी कविता क्रमांक 19 जी मायबूक हे मायबूक। चला तर मग आपण या कवितेचे कवी सुरेश भट यांचा परिचय या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो करून घेऊया। सुरेश भट यांचा जन्म 1932 ला झाला आणि त्यांचा मृत्यू 2003 ला झाला। सुप्रसिद्ध कवी गझलकार सुरेश भट यांचे खरे सामर्थ्य त्यांच्या राजकीय सामाजिक आशयाच्या कवितातून जाणवते। कवी सुरेश भटांचा जन्म अमरावती या ठिकाणी झाला होता आणि कवींना हा जो कवितेचा हार्स आहे ना त्यांच्या आईकडूनच मिळालेला होता, कारण त्यांच्या आईला कवितांमध्ये खूप आवड होती आणि ते लहानपणापासून त्यांच्या वडिलांनी सुद्धा त्यांना याकरिता भरपूर सहकार्य केलं आणि अशा पद्धतीने कवींनी कवितांच्या रचना करायला सुरुवात केली। कवींनी फक्त रचना कविताच रचल्या असं नाही तर कवींनी गझल सुद्धा गझलची सुद्धा रचना कवींनी केली आहे आणि मराठीतून गझल कवींनी आणलेली आहे। या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल कवी सुरेश भटांचे काव्य संग्रह विद्यार्थी मित्रांनो रूपगंधा, त्याचप्रमाणे रंग माझा वेगळा आणि यलगार आणि त्याचप्रमाणे झंझावात, झंझावात हे काव्य संग्रह आहे। गझल या रचनाबंधाचा निष्ठापूर्वक स्वीकार व प्रसार कवी सुरेश भटांनी केला, त्यांच्यामुळे गझल हा प्रकार मराठीत अत्यंत लोकप्रिय झाला। काफला या संपादित संग्रहात त्यांच्या काही गझलांचा समावेश विद्यार्थी मित्रांनो करण्यात आलेला आहे। आपण या कवितेचा परिचय करून घेऊया। कवितेचा परिचयामध्ये सांगितलंय, मातृभूमी आपणाला वाढवते सर्वांगाने घडवते, आपल्या जीवनात आई इतकेच मातृभूमीला अनन्य साधारण महत्व असते। म्हणजे आपण जेव्हापासून जन्म घेतो तेव्हापासून म्हणजे ही जी भूमी आहे, ही जी मातृभूमी आहे, ही मातृभूमी आपल्याला वाढवत असते, त्याप्रमाणे सर्वांगाने आपल्याला ती घडवत असते आणि आपल्या जीवनात जेवढं महत्व आईला असते तेवढंच महत्व हे मातृभूमीला सुद्धा असते। या मातृभूमीचं हे अनन्य साधारण महत्व कवींनी या कवितेच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सांगितलं आहे। त्यामुळे मातृभूमीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी काय नाही किती करावे असे कवीला सतत वाटत राहते। या मातृभूमीचं जे ऋण माझ्यावर आहे, जे उपकार माझ्यावर आहे, उपकार फेडण्याकरिता मी काय आणि किती करावं असं कवीला सतत वाटत असते। प्रस्तुत कवितेत आपल्या अंतःकरणातील मातृभूमीविषयीचा अतीव आदर कवीने अतिशय गौरवपूर्ण रीतीने या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। चला तर मग आपण या कवितेला सुरुवात करूया। जे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे आणि आरतीला हे सूर्य चंद्र सारे। बघा, जे माय भू म्हणजे हे मातृभूमी, तुझे मी फेडीन पांग सारे, पांग म्हणजे उपकार, फेडीन म्हणजे परतफेड करणे, आणि आरतीला हे सूर्य चंद्र सारे। बघा या ठिकाणी कवी काय सांगत आहे। कवी सुरेश भटांनी या मातृभूमीचा गौरव करत असताना म्हणजे या देशाचा गौरव करत असताना ज्या देशाच्या भूमीवर मी जन्माला आलेला आहे ही मातृभूमी प्रत्येकाची आई असते, ती आपली माऊली असते आणि कवीच्या मनामध्ये त्या मातृभूमीविषयी या भारत देशाविषयी अतीव आदर आहे आणि तो अतीव आदर त्यांनी या कवितेच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांना सांगितलेला आहे। गे माय भू तुझे मी फिरी न पांग सारे, हे माझी मातृभूमी, हे माझ्या भारत देशा, मी तुझे संपूर्ण उपकार फेडेल, मी तुझे संपूर्ण उपकार फेडेल, तू मला या भूमीमध्ये जन्माला घातलं, मी या भूमीवर जन्म घेतला, तुझे माझ्यावर अनन्य म्हणजे असंख्य उपकार झालेले आहेत, हे उपकार मी फेडील, या उपकारांची परत फेड मी करील, या आकाशातल्या सूर्य चंद्र आणि ताऱ्यांना सुद्धा तुझी आरती गायला लावेल आणि हे माझ्या भारत देशा तुझी गौरव आरती मी या ठिकाणी सदैव गाईल, असं कवी सुरेश भट विद्यार्थी मित्रांनो पहिल्या दोन ओळींमधून सांगत आहेत। आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा, शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा। आई तुझ्या पुढे मी आहे अजून तान्हा, तान्हा म्हणजे लहानच लिहून, शब्दात सोड माझ्या हळूच आता हळूच पान्हा, पान्हा म्हणजे पान्हा। या ठिकाणी कवी म्हणत आहे की हे मातृभूमी, हे माझी माऊली, मी तुझ्या समोर अधिकही छोटस बाळ आहे, तुझ्या अंगा खांद्यावर खेळणारा एक छोटस लेकरू आहे, मी अधिकही तान्हा आहे, माझ्या शब्दामध्ये तुझा तेजस्वी पान्हा तू हळूच सोड, माझे शब्द तुझ्या दुधाने माखू देत, तुझ्या त्या पाजाराने माखू देत,
असं कवी या उडीमधून विद्यार्थी मित्रांनो तुम्हा आम्हा सर्वांना सांगत आहे. आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मात अर्थ आला. कवी सुरेश भट विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सांगत आहे या भूमीला मातृभूमीला या भारत देशाच्या भूमीला ते माऊली म्हणत आहे आई म्हणत आहे आणि त्या ठिकाणी म्हणते की हे माझी मातृभूमी हे माझी माऊली हे माझी आई तुझ्या पुढे ही माझी व्यथा कशाला. मी जीवन जगत असताना माझ्या जीवनात बऱ्याचशा समस्या असतील बऱ्याचशा अडचणी असतील बरेचसे अडथळे असतील बरेचशी गाधाणी असतील परंतु मी तुला माझी अडचण माझे अडथळे माझी गाधाणी मुळीच सांगणार नाही कारण माझ्या या जन्माला तुझ्याच मुळे अर्थ आला आहे. या जन्माला तुझ्यामुळे अर्थ प्राप्त झाला आहे तुझ्यामुळे माझ्या जन्माला अर्थ प्राप्त झाला आहे आणि माझं जीवन तुझ्यामुळे कृतार्थ झालं आहे असं कवी सुरेश भट विद्यार्थी मित्रांनो या पहिल्या दोन ओळींमधून सांगते. मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी माझी ललाट रेषा बळते प्रयाग काशी. ललाट रेषा म्हणजे भाग्य रेषा. मी पाय धूळ घेतो म्हणजे कवी या ठिकाणी म्हणत आहे बघा की हे माऊली ही माझी मातृभूमी मी जेव्हा तुझी पाय धूळ तुझा चरण स्पर्श मी जेव्हा करतो तुझ्या पायाची धूळ जेव्हा मी माझ्या कपाळावर लावतो तेव्हा माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी. माझं नशीब जणू काशीचं प्रयाग क्षेत्र बनते माझी भाग्य रेषा पावन होते असं कवी सुरेश भट या ओळींमधून सांगत आहे. आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी. कवी या ठिकाणी आपल्या या देशाचा या मातृभूमीचा गौरव करत असताना म्हणत आहे की हे माझी माऊली हे माझी मातृभूमी हे माझ्या भारत देशा तुझी अशी मी गाईन रोज गाणी तुझ्या गौरवाची गाणी मी अशाच पद्धतीने रोज गाईन रोज गाईन कारण माझी भाषा माझी वाचा ही संपूर्ण तुझ्या दुधारे भिजून गेलेली आहे माझी वाणी तुझ्या दुधारे माखून गेलेली आहे आणि तुझ्याचमुळे माझ्या या जीवनाला अर्थ प्राप्त झालेला आहे. तुझे हे जे उपकार आहे तुझे हे जे पांग आहे हे पांग मी फेरील हे पांग फेरण्याकरिता तुझी गौरवाची गाण्याकरिता मी आकाशातील सूर्य चंद्र आणि ताऱ्यांना सुद्धा जमिनीवर आणेल असं कवी विद्यार्थी मित्रांनो या ओळींमधून आपणास सांगत आहे. कवींनी या देशाविषयी या मातृभूमीविषयी कवींना अपार प्रेम आहे अपार आदर आहे आणि कवी तो आदर या कवितेच्या माध्यमातून तुम्हा आम्हासमोर सांगत आहे की ज्या मातृभूमीमध्ये आपण जन्म घेतलेला आहे त्या मातृभूमीचे उपकार आपण फेडायला पाहिजे तिच्या ऋणातून आपण मुक्त व्हायला पाहिजे त्या मातृभूमीचं जे ऋण आपल्यावर आहे या ऋणाची परतफेड आपण करायला पाहिजे कारण त्या मातृभूमीमुळे त्या माऊलीमुळेच आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त झालेला आहे असं कवी सुरेश भट विद्यार्थी मित्रांनो या कवितेचं आत्मा तुम्हा आम्हा सर्वांना सांगत आहे. या ठिकाणी ही कविता संपली ही निश्चित तुम्हाला समजली असेल असं मी या ठिकाणी गृहीत धरतो. मी या ठिकाणी थांबतो तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो तुम्हा सर्वांची कथा घेतो आपण पुढल्या व्हिडिओमध्ये नंतर भेटूया. धन्यवाद.